अंक पाई संजना आणि अनिरुद्ध चक्क पुढच्या फेरीत गेले. कमाल आहे हा कांचन तुझी. अगं संजना बरा स्वयंपाक करते हे आपल्याला माहित होत. कदाचित सराव करून तिनं आणखीन चांगला केला असेल ही. पण अनिरुद्धच काय, अगं त्याचे हे गुण आजच आपल्याला कळत आहेत. बर आहे म्हणा संजनाकडून काहीतरी शिकलेलं दिसतोय. हेही नसे थोडके. माझा अनिरुद्ध ना सर्व गुण संपन्न आहे, पण तुम्हाला त्याचे गुण कधी दिसलेच नाही. बरं झालं त्याने स्पर्धेत भाग घेतला. आता बघा जरा कोणी अनिरुद्धला काही बोललं की लगेच इथं सुरू. अगं आम्ही कौतुकच करतोय अनिरुद्धच. पुरे आता तू जरा थांब ग. पुढचं नाव कोणाचं डिक्लेअर होतं ते आम्हाला जरा ऐकू दे. प्लीज 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 पुढचं नाव आईंचं आणि मीरचं घ्या ना प्लीज. त्यांचंच असेल बघत तू. मंडळी आता दिल थांब के बैठी, कारण आता उरल्या फक्त दोन जोड्या. आणि या दोन जोड्यांपैकी फक्त एकच जोडी जाणार आहे पुढच्या राऊंड मध्ये. काय वाटत कोणती असेल ती? तू मिस्टर आणि मिसेस लाड की अरुंधती केळकर आणि मिहिर शर्मा? तुम्हाला काय वाटत, तुम्हाला काय वाटत कोण जाणार आहे पुढच्या फेरीत? ते लवकरच कळणार आहे की कोण जाणार आहे पुढच्या फेरीत आणि कोण जाणार आहे हा मंच सोडून आपल्या घरी. अरे पटकन सांगा ना. हे म्हणा ना अरुंधती केळकर आणि मिहिर शर्मा. तर आज इथून एक जोडी आपला निरोप घेणार आहे. याचा अर्थ असा नाहीये की ती जोडी कुकिंग मध्ये वाईट आहे, पण कॉम्पिटिशनच्या पॅरामीटर्स वर कुठेतरी ती कमी पडलीये. शेवटी ही कॉम्पिटिशन आहे, कोणीतरी बाहेर गेल्याशिवाय आपल्याला विनर जोडी मिळणार नाही. त्यामुळे या कॉम्पिटिशन मधून बाद झालेल्या कंटेस्टंटनी वाईट वाटून घ्यायचं नाहीये. आजची ही हार खिलाडू वृत्तीने स्वीकारायची आहे. तर आता जास्त वेळ न घालवता आम्ही निवडलेल्या जोडीचं नाव डिक्लेअर करतो. महाराष्ट्राची सुग्रण जोडी मध्ये पुढच्या फेरीत गेलेली जोडी आहे मिस्टर अँड मिसेस लाड. शक्य आहे बाबा आणि संजना पुढच्या फेरीत जात आहेत, आई आणि मीर जात नाहीयेत. आई संजना पेक्षा कितीतरी चांगली बेटर कुक आहे, असं कसं शक्य आहे? काहीतरी फिशी आहे. अरे काय चाललंय हे? माझा विश्वासच बसत नाही. झालं संपलं सगळं. हे होणारच होत, तुम्ही उगीच नाचत होता. म्हणजे तुला काय म्हणायचंय? संजना ताई आणि बाबा हे मिहिर आणि ताई पेक्षा चांगले कुक आहेत. माझ्यावर चिडून काही होणार नाहीये. जजेसनी आधी सांगितलं होतं की ही कॉम्पिटिशन फक्त कुकिंगची नाहीये, बाकी ऍस्पेक्ट सुद्धा काउंट होणार आहेत त्याच्यात. आईने इतका साधा पदार्थ बनवला होता, त्यापेक्षा संजना आणि बाबांनी काहीतरी ट्विस्ट दिला होता त्यांच्या पदार्थाला, म्हणून त्यांची डिश आवडली असेल जजेसना.